त्यानंतर भगवंत करुणामय आहे. ज्या व्यक्तीला दुसऱ्याचे दुःख असह्य होते, म्हणजे दुसऱ्याचे दुसऱ्याला झालेलं दुःख पावत नाही, आता भौतिक जगात उलट आहे, सुख पावत नाही, पण भक्त तसे नाही आहेत. भक्तांमध्ये भगवंतांचे गुण अल्परूपात का होईना आढळतात, जशी भक्ती वाढते तसं आढळतात. तर इथे भगवंत करुणामय आहेत. जरासनने राजांना जेव्हा अंधरा कोठडीत ठेवले होते तेव्हा श्रीकृष्ण भगवंत तिथे प्रकट झाले आणि सर्वत्र अंधकार नाहीसा झाला आणि त्या राजांना भगवंतांनी मुक्त केले. भगवंत दुःख पाहू शकत नाही कोणाचं. इतकंच नाही, पितामह भीष्म हे बाणांच्या शय्येवर होते तेव्हा भगवंत त्यांना पाहून भगवंतांच्या नेत्रातून अश्रू येऊ लागले. अश्रूपूर्ण नयनांनी भगवंत त्यांच्याशी संभाषण करू लागले. भगवंतांच्या नेत्रातून अश्रू आले. भगवंत दुःख पाहू शकत नाही, करुणामय आहे भगवंत. आणि करुणेचे मूर्तिमंत स्वरूप कोण आहे माहिती आहे? श्रीमती राधाराणी. म्हणून भक्तगण राधाराणीकडे प्रार्थना करतात. भगवंतांना प्राप्त करणं कठीण आहे, पुरुषोत्तम भगवंत आहेत त्यांना प्राप्त करणं कठीण आहे, परंतु भगवंत हे जे आहे ना करुणामय आहे आणि म्हणून भगवंतांच्या या स्वभावाचा भक्त लाभ घेतात. आता आपल्यावर सर्व जीवांवर भगवंतांनी करुणामय. आता बरेच जण म्हणेल भगवंत दुःख पाहू शकत नाही, मग आपण दुःखी आहे कळत नाही का भगवंतांना? भगवंतांनी करुणा केली आहे. कुठली केली माहिती आहे? भगवंत नामामध्ये विराजमान झालेत. भगवंत म्हणतात नामात आणि माझ्यात किंचितसुद्धा भेद नाही आहे, मी नामामध्ये संपूर्ण शक्तीसहित विराजमान आहे भगवंत म्हणतात. म्हणजे भगवंतांचं नाम कुठलंही घ्या, गोविंद, कृष्ण, माधव, कुठलंही भगवंतांचं नाम, जे स्मरण भगवंतांचं करतो आपण, भगवंत नामात विराजमान आहे हे भगवंतांची करुणा नाही तर काय. ही नुसतं नाम घ्या आणि भगवंतांचं धाम प्राप्त करा. किती सरळ सुलभ साधन सांगितले. ही भगवंतांची करुणा नाही तर काय आहे. बोला राधे राधे. त्यानंतर दोन आपण एकत्र घेऊ की भगवंत सर्वांचा आदर करणारे आहेत, हा एक गुण आहे. आणि अजून एक गुण आहे विनयी. भगवंत विनयी आहे. विनयी म्हणजे काय माहिती का? जो उद्धट नसतो, ज्याला गर्व नाही तो विनयी. आणि अजून एक काय म्हणलं? सर्वांचा आदर करणारे. बघा, प्रभू श्रीरामजी सुमंत्रजींना सुद्धा प्रणाम करायचे. आत्ता भौतिक जगात एखादा नौकर असेल ना तरी त्याला चांगली वागणूक दिली जात नाही, पण प्रभू श्रीरामजी तसे नव्हते. सुमंत्रजींना सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे मानत होते, त्यांना प्रणाम करायचे. प्रभू श्रीरामजी अखिल ब्रह्मांड नायक आहे प्रभू श्रीरामजी. द्रोणाचार्य आणि द्रुपद जे आहेत ना, बालपणापासूनचे मित्र. द्रुपदकडे धन सामर्थ्य आलं, ऐश्वर आलं, धन प्राप्त झालं, द्रुपदचा स्वभाव बदलला. द्रोणाचार्य जेव्हा द्रुपदकडे गेले तेव्हा द्रुपदनी मित्र म्हणून स्वीकार केला नाही. का? तर धनाचा आणि पदाचा अभिमान. परंतु श्रीकृष्ण भगवंत द्वारकाधीश आहे. मगाशीच आपण बोललो की भगवंत जिथे उपस्थित होतात तेव्हा गोलोक धामातील जेवढं ऐश्वर आहे ते सुद्धा तिथं उपस्थित होतात. भगवंतांकडे एवढं ऐश्वर असून सुदामाजी जेव्हा आले ना तर प्रभू श्रीकृष्ण भगवंतांनी सुदामाजींचे चरण धुतले. आणि सुदामाजींना दाखवले सुद्धा नाही की भगवंतांनी काय काय दिलं, त्यांच्या पश्चात दिले का, तर सुदामाजींना लज्जा वाटू नये म्हणून. आणि एवढं देऊनसुद्धा भगवंत म्हणतात की मी सुदामाला काहीच देऊ शकलो नाही. हे भगवंतांचं, भगवंत किती आदर करतात आणि जरासुद्धा गर्व नाही भगवंतांना. की भगवंत म्हणतात सुदामाजींचं एवढं प्रेम आहे माझ्यावर, मी काहीच देऊ शकलो नाही. खरं पाहिलं तर सुदामाजींना सर्व ऐश्वर दिले, भौतिक ऐश्वर तर दिलेच आणि धामातलंसुद्धा ऐश्वर दिलं. बोला राधे राधे. आपण एवढंसं देतो ना, आपल्याला वाटतं आपण खूप काय दिलं, पण भगवंतांचा गुण बघा. भगवंत एवढं देतात ना तरी म्हणतात मी काहीच देऊ शकलो नाही. इतकंच नाही, सुदामाजींचे चरण धुतले श्रीकृष्ण भगवंतांनी, द्वारकाधीश कृष्ण. आणि इथं द्रुपदनी बघा, जरा धन आणि पद मिळालं तरी द्रोणाचार्यजींना मित्र म्हणून याचा स्वीकार केला नाही.
श्रीकृष्ण भगवंतांचा स्वभाव बघा की भगवंत बघा एखाद्याला आपल्याकडे बृहस्पतीप्रमाणे ज्ञान नाही आहे, गणेशजींप्रमाणे सन्मान नाही आहे, कुबेरजींप्रमाणे धन नाही आहे, कामदेवाप्रमाणे सौंदर्य नाही आहे, इंद्रदेवाप्रमाणे ऐश्वर नाही आहे, आहे का याप्रमाणे कोणाकडं या भौतिक जगात? कोणाकडंच नाही आहे. तरी अहंकार केवढा मोठा आहे. परंतु या सर्वाचे स्वामी जे आहेत ना, या सर्वांचे स्वामी श्री कृष्ण भगवंत आहे. पण जरासुद्धा अहंकार नाही का, गर्व नाही? बोला राधे राधे. भगवंतांनी सुदामाजींना अप्रत्यक्षरित्या ऐश्वर दिलं, दाखवून सुद्धा दिलं नाही की मी दिले, मीपणाचा अहंकार नाही आहे भगवंतांना. आणि एवढं करून म्हणतात मी काहीच देऊ शकलो नाही, ही भावना आहे भगवंतांची. पुढचा गुण आहे मृदू. भगवंत मृदू आहेत, सुशील स्वभाव, ज्यांचा स्वभाव अत्यंत मृदू आणि कोमल आहे, सुशील स्वभाव आहे, ते मृदू आहेत. भगवंतांनी बघा स्वयमंतक मणीचा आरोप, स्वयमंतक मणी घेतल्याचा आरोप लागला. इतकंच नाही, प्रसेन सत्राजीतचा जो भाऊ होता प्रसेन, ज्याचा वध भगवंतांनी केला असं त्यांनी आरोप केला भगवंतांवरती. तरी भगवंतांनी काहीच बोलले नाही. त्यांची जी कन्या होती सत्यभामा, हिचा स्वीकार केला. म्हण भगवंत किती मृदू आहेत. बघा ना, आपल्यावर कोणी आरोप केला, या भौतिक जगामध्ये कोणाच्यावरही आरोप केला आणि त्याच्या कन्याशी विवाह करायची इच्छा होईल का? विचार करा. भगवंत कसे आहेत, भगवंतांवर आरोप केला की आपल्या भावाचा वध करून स्वयंमंतक म्हणे घेतला म्हणून, आणि एवढं करून सुद्धा त्यांच्याच कन्याशी विवाह केला आहे भगवंतांनी. आणि भगवंतांनी स्वतःहून नाही मागणी घातली 16,108 कन्यांकडे, ते स्वतःहून भगवंतांकडे आलेले आहेत. सत्राजीत भयभीत झाला की अरे आपण अपराध केला आहे कृष्ण भगवंतांच्या प्रती, आता काय करायचं. सत्यभामाला त्यांच्याकडे दिले की तुम्ही हिचे पाणी ग्रहण करा, आणि भगवंतांनी तिचा स्वीकार केला, सत्यभामाचे पाणी ग्रहण केले. बोला राधे राधे. म्हणजे भगवंतांनी ज्यांनी अपराध केला त्यांची कन्या स्वीकारली. म्हणजे भगवंत किती मृदू आहे. आपल्यावर कोणी आरोप केल्यावर सुद्धा आपण सुद्धा आयुष्यभर माफ करेल असं वाटत नाही, पण भगवंत किती मृदू आहे. हे गुण आपण आत्मसात करायचे, थोडं थोडं अल्प प्रमाणात का होईना. आपण कधी करू शकतो, सतत ह्याचं चिंतन सतत ह्याचं 64 गुण आहे ना, रोज 4-5 गुणांचं चिंतन रोज झालं पाहिजे. रोज 10-15 मिनटं काढायचा वेळ आणि या 4-5 गुणांचं चिंतन करून करून करून. अरे भगवंत शिशुपालचे एवढे अपशब्द ऐकून घेतात, तर मी 4-5 शब्द ऐकून घेतले तर कुठं बिघडलं? ही भावना तर निर्माण होईल आपल्यामध्ये. कधी ना कधीतरी भगवंतांनी जे केले तर आपण पण करू, ही तर भावना अल्प प्रमाणात. 64 गुण आपल्यामध्ये उतरू शकत नाही, आपण भगवंत नाही आहे पण भगवंतांचे भक्त आहे. मम्मी माणसो जीव लोके जीव भूत सनातन, माझा अंश आहे भगवंत म्हणले, मग आपण भगवंतांचा अंश आहे. तर भगवंतांप्रमाणे जे भगवंतांचा स्वभाव आहे, जे भगवंतांना प्रिय आहे, त्याप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न तर करू शकतो. उद्धवजी म्हणतात की भगवंतांचा स्वभाव अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहेत. अपराधांकडे भगवंत दुर्लक्ष करतात आणि फक्त सेवाच ग्रहण करतात. भगवंत कधी पाहत नाही माझा भक्त किती अपराध करतो. म्हणून तर भगवंत गीतामध्ये म्हणाले की माझ्या भक्ताचा नाश होत नाही. देवतांना बघा ठराविक फुलंच लागतात. प्रत्येक देवाचे आवडती फुल आहेत, आवडतं भोजन आहे. भगवंतांना गोपाळ काला द्या, सगळं मिक्स करून द्या तरी चालेल, खिचडी द्या तरी चालेल, पूर्णाचा स्वयंपाक पाहिजे असं काही नाही. किती दयाळू आहे भगवंत. कुठलेही फुलं द्या, पत्रम पुष्पम फलम तोयम. भगवंत म्हणतात एक पान पत्रम, अनेक वचन नाही, एक वचने बोलले. एक पान जरी दिलं ना तरी मी प्रसन्न होतो. किती भगवंत कृपाळू आहे, दयाळू आहे. बोला राधे राधे. श्री कृष्णार्पणमस्तू. राधे राधे.